दिव्या, समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा, गौरव कर्तृत्ववान महिलांचा म्हणजेच नवदुर्गा समर्थ अवॉर्ड 2024 महाराष्ट्राची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. पुरस्कार समाज बांधणीचं काम करणाऱ्या, चाकोरी बाहेर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजे महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मान. गेल्या 5 वर्षांपासून हा स्त्री शक्तीचा जागर अविरतपणे सुरू आहे. आपण पाहूया हा संपूर्ण सोहळा. जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड पुरस्काराच्या मानकरी आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य. महिलांना सक्षम बनवणं आणि विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पूनम सुळगावकर यांचा महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड म्हणून सन्मान होत आहे. त्यांचं समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही सामाजिक कार्य करता, तर त्या सामाजिक कार्याची पहिली पायरी कोणती? पहिली पायरी 2015 कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक महिला आरक्षण ज्यावेळेला पडलं, उमेदवार म्हणून आपण महानगरपालिका निवडणूक लढवली, त्यामध्ये असे अनुभव आले ना की महिलांच्या समस्या काय असतील किंवा महिलांच्या अडचणी काय असतील, भागातल्या का प्रभागातल्या ज्या काही समस्या असतील त्या पद्धतीनं आपण काम तिथं 3 ते 4 महिने नगरपालिका निवडणूक होऊपर्यंत आपण केलं. त्याच्यानंतरनं महिलांच्या वतीनं असा विषय वाढत गेले की त्यांच्या तक्रारी यायला लागल्या, म्हणजे भागातल्या कामांसाठी वाढ झाली. आणि दक्षिण आपला करवीरचा भाग आहे आमदारकीचा, तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं आपल्याला दक्षिणचं महिला आघाडीचं अध्यक्षपद मिळालं, त्या अंतर्गत आपण काम चालू ठेवलं. मग महिला आघाडीचं पद असल्यामुळे महिलांचा पण आपला संपर्क वाढत गेला. आपण पदाधिकारी नेमणूक केल्या, पक्षांतर्गत आपण आंदोलन मोर्चे यामध्ये सक्रिय सहभाग घेतला, त्याअंतर्गत आपण भागातल्या विविध समस्यांच्यावरती स्थानिक महिलांना घेऊन निवेदनं महापौरांना किंवा बाकीच्या अदर जे कोण संबंधित अधिकारी असतील त्यांच्याकडे आपण केलं काम, आपण वाढवलं. जसं जसं काम वाढत गेलं तसं तसा जनसंपर्क वाढत गेला. महिलांनी आणि भागातील नागरिकांनी पण तेव्हा भरपूर सपोर्ट केला. त्यानंतरनं जो कामाचा व्याप वाढला तो वाढतच गेला, आतापर्यंत तो आज तागायत आपला चालूच आहे. तर सामाजिक कार्य करण्यासाठी आपल्याला पाठिंबा लागतो, तर तसा पाठिंबा होता का तुम्हाला आणि ते कार्य तुम्ही कसं केलं? पाठिंबा म्हणजे आपलं अस्तित्व जर निर्माण करायचं असेल स्वतःचं, एक महिला म्हणून ज्या वेळेला आपण एखाद्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी जात असतो त्यावेळेला प्रत्येकजण आपल्या आपल्या तऱ्हेनं आपल्याकडे बघत असतो की पाठिंबा असं कोण महिलेला आतापर्यंत दिलेला नाही. आज अजूनपर्यंत पण तो न्यूनगंड आहे की बाई बाहेर पडली की तिच्या चारित्र्यावर संशय घेणं, तिच्याबद्दल वेगवेगळे विचार पसरवणं, तिचं काम थांबवणं, ह्या पद्धतीच्या लोकांच्या ज्या सवयी असतात त्यातून आपल्याला पुढं जायचं असते. पाठिंबा असा सहसा कोण देत नाही. आपला जो कामाचा स्वरूप असते किंवा आपला कामाचा जो पण आपण पुढं आपण करणार असेल तर त्याला आपण स्वतः सक्षम असणं गरजेचं असते. काय धाडसानं तुम्ही ते करताय किंवा कितपत तुम्ही स्वतःला त्यासाठी प्रिपेअर केलेलं आहे प्रत्येक गोष्टीसाठी, आणि स्वतःचाच पाठिंबा स्वतःला असला तरच महिला पुढं जाऊ शकता हे माझं म्हणणं आहे. दुसऱ्याच्या पाठिंबाऐवजी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं, स्वतःला जगासमोर सिद्ध करायचं आहे की आपण बरोबर आहे, आपण चुकीचं नाही आहे, तर स्वतःच्या मनाने स्वतःला स्वतःला दिलेला पाठिंबा हा महिलेला तिच्या कार्यात यशस्वी बनवतो. म्हणजे स्वतःवर विश्वास असेल तर आपण करू शकतो. स्वतःवर विश्वास पाहिजे, त्याचबरोबर धाडसानं काम करण्याची एक जिद्द पाहिजे. कोणीतरी सांगते कुणाचा तरी मध्ये घेऊन असं नाही, वैयक्तिक काम करण्याची जी जिद्द असते किंवा वैयक्तिक जे धाडस असते की काही होऊ दे त्याचे परिणाम त्याला मी झेलण्यासाठी तत्पर आहे, नुकसान होऊ देत चांगलं होऊ देत काय असेल नसेल ते स्वतः आपण ठाम राहिलं पाहिजे की ठीक आहे मी हे केलं ह्यातून मला चुकीचं झालं पण पुढं जाऊन बरोबर होऊ शकते किंवा आता चांगलं झालं ह्याच्यापेक्षा पण मी चांगलं काहीतरी करू शकते. हा जो विश्वास स्वतःबद्दल असतो तो दुसरा कोण तुम्हाला देऊ शकत नाही. माझं जे काम आहे पूनम सुळगावकर जे काम करता ते आदर व्यक्ती करायला असा विषय नाही आहे, ती काम करते म्हणजे तिला स्वतःबद्दल काहीतरी आहे की बाबा माहिती की मी हे केलं ना माझं चांगलं होणार आहे किंवा वाईट होणार आहे, त्या विश्वासावर आपण पुढे जायचं. आता तुम्ही 2015 पासून तुम्ही सामाजिक कार्य करतात, तर अगदी अल्पावधीतच तुम्ही महिलांशी जोडलात, तर याबद्दल काय सांगू शकाल?
अल्पावधीत जोडण्याचं कारण म्हणजे 2018 साली भागीरथी महिला संस्था, धनंजय माडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेला स्वयंसेविका म्हणून कार्यभार घेतला. त्या अंतर्गत मी भागातल्या 800 महिलांची नोंदणी करून दिली. तेव्हापासून आपण बचत गट जे आहेत भागीरथी संस्थेचे ते आपण दरवर्षी नोंदण्या करून दिलो. तिथं ट्रेनिंग सेंटर्स लावले. माननीय अरुंधती वहिनी साहेबांचा भरपूर मला सपोर्ट झाला. त्यांच्या अंतर्गत मला शिकायला मिळालं. त्यांच्यामुळं खरं तर मी जे आहे आज माझं नाव तर त्यांच्यामुळं आहे. त्यांनी खूप काही गोष्टी त्यावेळेला आम्हाला शिकवल्या. कशा पद्धतीनं बचत गटांच्या अंतर्गत मीटिंग्स घ्यायचे आहे, ते कसे हँडल करायचे, कार्यक्रम कसे राबवायचे. मग छोटे छोटे कार्यक्रम मीटिंगा घेत 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 तो कामाचं स्वरूप वाढत गेलं. प्रत्येक भागामध्ये आपमध्ये आपण ते नोंदण्यांचं स्वरूप वाढवलं आणि एक ओळख निर्माण झाली की महिलांसाठी पूनम सुळगावकर काम करतात. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रत्येकाला एक संघर्ष करावा लागतं, तसं तुम्हीही तो संघर्ष झेललाय, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हिरा ज्या वेळेला तो तरासला जातो, म्हणजे तो तयार करतात ना, त्याला ते फोडून तो हिरा तयार होते. त्यामुळे संघर्ष हा ज्या वेळेला मुलगी जन्माला येते ना, तिच्या पाचवीला पुजलेला असतो. तिला सहसा सगळं काही मिळत नाही. ती जरी प्रयत्न करत असली तरी तिला ते तिथंपर्यंत पोहोचेपर्यंत बऱ्याच गोष्टी करायला लागतात. बरेच तिचे आवडती लोक, तिच्या आवडत्या गोष्टी सगळ्या सोडायला लागतात आणि ते काम एक काम करायला लागते. माझ्याबद्दल पण तसंच झालं आहे. अविस्मरणीय गोष्ट पण आहे, एक दुःखद घटना पण आहे. ज्या वेळेला माझा घटस्फोट झाला त्याच महिन्यात मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला दिल्लीला होतो. माननीय अरुंधती वहिनींच्या माध्यमातून आम्हाला तिकडेपर्यंत पोहोचवलं होतं. आणि ती जी घटना आहे की ज्या वेळेला मी पंतप्रधानांना भेटलो, माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत तो जो क्षण होता तो मी विसरू शकत नाही. कारण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप काही करायला लागते. आणि फक्त मी सामाजिक क्षेत्रात किंवा बचत गटाच्या माध्यमातून जे काम होतं तर त्यांनी विश्वासानं मला तिथंपर्यंत पोहोचवलं आणि त्याच्यानंतरनं माझं आयुष्य पालटलं. तिथं मी लाईव्ह मुलाखत दिली लोकसभा चॅनलला, जे तिथं संसदचं चॅनल असतं ते. त्याच्यानंतरनं बाईट्स दिल्या, पेपरला फोटोज झाले, सगळी पब्लिसिटी झाली, एक नाव झालं. जे नाव होण्यासाठी आयुष्यभर झटायला लागते पण ते नाव तिथं तयार झालं आणि त्या नावामुळं असा विषय झाला की मी सगळंच विसरून गेले. माझ्या आयुष्यात किती दुःखद घटना झाल्या असतील पण तो जो क्षण होता, म्हणजे विमानानं जाणं, विमानानं येणं आणि तिथं ती संसद, पंतप्रधान, ह्या सगळ्या गोष्टी की आपण म्हणजे सामान्य माणसं तिथंपर्यंत कधीही न पोचणारी व्यक्ती, ते सगळा आपण प्रवास करून आलो, तो क्षण माझ्यासाठी कायमस्वरूपी अविस्मरणीय राहणार. तर आपण सामाजिक कार्य करता, तर त्याबरोबरच तृतीय पंथीयांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही प्रयत्न करता, तर याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल. जुना राजवाडा पोलीस ठाणे अंतर्गत 2014 पासून दक्षता समितीला आहे पोलीस स्टेशन अंतर्गत. आणि त्या ह्याच्यामध्ये महिलांच्या तक्रारी, मुलींच्या तक्रारी, त्या निवारण करण्यासाठी आपण काम करत असतो. हा विषय सगळ्यांना माहिती आहे की मी महिलांसाठी पोलीस स्टेशन अंतर्गत काम करते. आणि ज्या वेळेला तृतीय पंथीयांना त्रास झाला तर त्यांना पण कळालं की बाबा मॅडम असं असं काम करतात, त्यांना जाऊन कोणतरी सांगितलं आणि जाऊन भेटा. मग ते आपण त्यांना मदत करायला चालू केली. पहिले 5-7 लोकांचं आपण काम केलं, त्याच्यानंतरनं ते प्रकरण खूपच वाढत गेलं. मग माहिती घेत घेत असं झालं की हे पूर्ण जिल्ह्यामध्ये पसरलेलं जाळ आहे आणि ह्याला आळा घालण्यासाठी पोलीस पण प्रयत्न करायला, पण ते होईना झाले. माझ्या पण जीवाला धोका होता, इथून पुढे पण असेल किंवा त्याचा मी विचार केला नाही. पण त्या लोकांना त्यावेळेला व्यवस्थित सुखरूप ठेवणं आणि तक्रार नोंदवून घेणं हे जास्त गरजेचं होतं. मग त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न केले. मग SP ऑफिसला अर्ज दिले, 30 ते 35 जोगते आपल्याला येऊन भेटले. त्यानंतर गुन्हे नोंद केले. माननीय SP साहेबांनी यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पूर्ण जिल्हाभर सगळ्या पोलीस स्टेशनला पत्र पाठवलं की स्थानिकच्या पोलीस स्टेशननीच ह्यांच्यावरती गुन्हे नोंद करून घ्यायचे. कारण तृतीय पंथीयांचे गुन्हेच कुठं नोंद होत नव्हते. त्यांना तिथंपर्यंत येण्यासाठी पण एवढी भीती होती की पोलीस आम्हाला थांबवूनसुद्धा घेत नाहीत. खूप काही अशा नाजूक गोष्टी होत्या, त्या आपण म्हणजे फक्त समजून घेऊ शकतो त्यांच्याबद्दलचा. एकतर त्यांना समाजात कुठं स्थान नाही, मागून खाणारे लोक, देवाचं करणारे लोक. पण जर त्यांच्यातच जर काही गोष्टी होत असल्या तर ह्याला एक सामाजिक बांधिलकी जपत, ज्यावेळेला आपण काम करतोय तर एक सामाजिक उपक्रम किंवा सामाजिक गोष्टी म्हणून आपण त्या हाताळल्या.
आणि त्याला प्रतिसाद पण चांगला मिळाला. आणि आजच्या घडीला तृतीयपंथीयांच्या कुठल्याही तक्रारी त्यांनी स्वतःहून जरी गेले तरी ते घेतात, त्यांना प्रोटेक्शन द्यायचं काम पोलीस प्रशासनानं केले. त्यामुळं तो पण भाग आपल्यासाठी एक चांगला झाला की कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंद झाल्या एस पी ऑफिसला. त्यावर सगळ्यांनीच सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला चांगलाच सपोर्ट केला आणि आता ते काम पूर्णपणे त्यांनी स्वतःहून चालू ठेवलेलं आहे आजपर्यंत. म्हणजे समाजामध्ये त्यांना एक मानाचं स्थान देण्याचं काम तुम्ही करता, तर याच्या माध्यमातून तुम्ही महिलांना सक्षम होण्यासाठी काय करायला हवं, काय सांगाल? महिलांना सक्षम होण्यासाठी मी इतकंच सांगेन की स्वतःचे कलागुण असतात. प्रत्येक महिलेच्यामध्ये एक कलागुण असतो, ती स्वयंपाकात असतील, आता ब्युटिशियन्स असतील, किंवा रांगोळी असेल, आर्ट असेल, काही असेल. बाकीचे आणि आता कुस्तीमध्ये आहेत, आता एस टी चालवतात, विमान चालवतात, ट्रक चालवतात, सगळ्यात म्हणजे ते आपली एक आवड, जरी लग्न झालं, जरी मुलं झाली, तरीसुद्धा आपली एक आवड असते आणि आपलं एक टॅलेंट वेगळं असते. ते टॅलेंट धरून जर आपण काम केलं, जर आवड असली तर तो माणूस त्यापर्यंत पोचू शकतो आणि आवडच नसेल तर ते काम पण करू शकत नाही. त्यामुळे स्वतःला निर्माण करण्यासाठी त्या गोष्टीची आवड असणं गरजेचं आहे. आणि पैसा, जेव्हा तुम्ही पैसा कमवणार असता, ज्याला सक्षम म्हणजे काय, आर्थिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या सक्षम, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत ह्या गोष्टी करायला लागतात, तेव्हा आधी स्वतःचं पण एक आपण म्हणू शकतो की एक स्वतः सक्षम होणं जे स्त्रीचं हे असतं की बाबा मी जर चांगली असेल तर मी माझं कुटुंब सांभाळू शकते, तर ते पहिला आधी ते बघावं, स्वतःची तब्येत आपली सांभाळून आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत स्वतःच्या आवडीनुसार आपण एखादं काम असं करू की आपण सगळ्याच गोष्टींना सक्षम राहू. हा माझा उद्देश आहे, कारण माझं पण ब्युटिशियन मी होते, पार्लर होतं, त्यामुळं मी माझं आर्थिक जे आहे, आर्थिक बाजू जी आहे ती करत करत मी सामाजिक क्षेत्रात केले, कारण सामाजिक क्षेत्रातनं पैसा मिळत नाही, तुम्हाला स्वतःचंच घालायला लागतं. मग त्या पद्धतीनं जर तुम्हाला स्वतःला आधी सक्षम करायचं आहे तर तुमची आर्थिक स्थिती पण तशी पाहिजे, कौटुंबिक पण पाहिजे आणि स्वतःची मानसिक स्थिती पण तशी सक्षम पाहिजे की तुम्ही हे सगळं करू शकताय. तर तुमच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक महिलेसाठी तुम्ही विविध कार्यक्रम घेता असं समजलं, तर ते कार्यक्रम आपण काय घेता? कार्यक्रम आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आजपर्यंत घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी पुरस्कार घेतलेले आहेत, एंटरटेनमेंटसाठी पण आपण डान्स आणि हे असं सगळं घेतलेलं आहे. कारण महिलांना चार भिंतीच्या आतच म्हणजे राहावं लागतं, त्यांची जरी इच्छा नसली तरी त्यांना ती राहावी लागते. वेगवेगळ्या एरिया जाऊन आपण कार्यक्रमाचं नियोजन का आखतो आहे की त्या कार्यक्रमामुळे एक त्यांना ऊर्जा येते की आनंद काय असतो, ज्या वेळेला ती स्त्री त्या कार्यक्रमात येतात तर ती पूर्ण सगळं विसरून त्या कार्यक्रमामध्ये येत असतात. मग कुठलं ट्रेनिंग असू देत, कुठल्या पण प्रकारच्या स्पर्धा असू देत, किंवा आपण जे स्पोर्ट्स गेम घेतोय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण कार्यक्रम राबवतोय, तिथं येताना ते वातावरण त्या पद्धतीनं तिच्यासाठी तयार केलेलं असते. आणि आपला म्हणजे विरंगुळा तिथं होतोय म्हणून त्यासाठी पण महिला आपल्याकडे जास्त करून येतात की एक आनंदाचा क्षण तो त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण म्हणून जातोय. कारण रोज उठून तेच तेच करण्यापेक्षा घरातली कामं असतील, जबाबदाऱ्या असतील, त्यातून बाहेर पडून चांगल्या काहीतरी गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात किंवा चांगलं आपण काहीतरी करू शकतो आहे ही सुद्धा भावना त्यांच्यामध्ये परत पुन्हा जागृत होत्या. आणि तो त्यांचा वेळ स्वतःसाठी जो घालवत आहेत तो त्यांना पण म्हणजे आनंद वाटतोय त्यांना की आपण हे सगळं करताना छान वाटलं, रिफ्रेश होऊन जातात त्या. त्यामुळं आपण हे सगळे वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम राबवत असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला अजून लोकांचे काहीतरी माहिती मिळतात, ती आपल्याशी जोडले जातात, वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे काम करणारे लोक आपल्यापर्यंत पोचतात. म्हणजे ज्या महिला ग्रामीणला त्यांचं काम काय आहे ते सिटी म्हणजे शहरातील महिलाला कळत नाही, पण त्या पद्धतीनं त्या कार्यक्रमात आल्यामुळं ते सगळंच आपल्याला समजून जाते आणि एकमेकांच्या ओळखीमुळं एकमेकांना शिकण्याची संधी पण मिळते. प्रत्येकाचं कार्य आपण वेगवेगळ्या पद्धतीत समजून शकतो आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची लोकं असतात, त्यामुळं त्यांच्या काम करण्याच्या पद्धती आणि आपल्या पद्धती एकत्रीकरण करून वेगवेगळ्या लोकांच्यात वावरून आपण एक म्हणजे स्ट्रॉंग एक डिसिजन घेऊ शकतो आहे की बाबा नाही आता हे असं करू शकतात ह्या म्हणजे ह्या लोकांच्यात आपण राहून असं करू शकतो आहे ना, तर एक बॉन्डिंग होतं. 1000 2000 जर ग्रुप आपण करायचा म्हणतात वेगवेगळ्या एरियातनं तो येऊ शकतो आहे
ह्या कधी होणार आहे की तुम्ही त्या लोकांच्यावर पोचणार आहे आणि मगच येणार आहे. आपण वैयक्तिक कोणाला सांगू शकत नाही, त्यांचा विश्वास कसा बसणार आहे. हा मॅडम कार्यक्रम घेणार आहे, मग त्या मॅडम कोण आहेत, काय आहेत, हे पण त्यांना माहिती पाहिजे ना. मग त्यासाठी तो सगळा विषय करताना एक जबाबदारी म्हणून आपल्या प्रतिनिधींना पाठवून तिथं वातावरण तयार करायला लागते, तिथं ते कार्यक्रमाचं नियोजन आखायला लागते आणि मग आपण त्या महिलांना विश्वासात घेऊन तिथं आपण कार्यक्रमाचं नियोजन आखतो, म्हणजे जेणेकरून त्यांना त्यांच्या पद्धतीनं जर काय पुढं पाहिजे असेल, सवलती असतील किंवा तक्रारी असेल, त्यांच्याकडं काहीतरी कामाची कमतरता असेल, तर त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो. म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायचं काम करता. तर एक सामाजिक सेवा आपण करतो, तर ते करत असताना कुटुंबाकडे कुठेतरी दुर्लक्ष होते, तर तुम्ही कुटुंब आणि सामाजिक कार्य ह्याच्यात कसा मेळ घालता? कुटुंबात माझी दोन मुलं, हाच हेच माझं कुटुंब आहे, म्हणजे माझं विश्व सगळं माझ्या मुलांच्यावरती आहे आणि त्यामुळं ती पण समजून घेतात की म्हणजे आपली आई आता बाहेर जात आहे ह्या सगळ्या कामात असता, त्याच्यामुळं थोडेफार ॲडजस्टमेंट ते पण करतात. आता शिक्षण घेत घेत नोकरी करतो आहे मुलगा, मुलगी पण आता जॉबला जाता, घरातलं मला कसं सगळं आवरायचं, मुलांचं सगळं करायचं, थोडंफार राहिलेलं नंतरनं, म्हणजे ॲडजस्टमेंट हा जो विषय आहे तो मुलांच्यात खूप माझ्या आता रुजलेला आहे की आपली आई आहे तर आपण आहे आणि आपण नाही तर आपली आई आहे, हे आमचं जे बॉन्डिंग आहे. आणि माझ्या मुलांचा माझ्या कामाच्या संदर्भात खूप मोठा सपोर्ट आहे, माझ्या पाठीमागं ती खूप खंबीरपणे आहेत, त्यामुळं मी बिंदास्त असते. माझ्या वाईट काळात, माझ्या चांगल्या काळात, माझं जे काय असेल नसेल त्या सगळ्या गोष्टीत माझ्या मुलांचा सहभाग हा खूप मोठा झाला आहे आतापर्यंत, त्यामुळं मी बिंदास्त काम करत असते. फक्त त्यांना सगळं सांगायला लागते की मी हे करणार आहे किंवा ह्या गोष्टी झाल्यात, ह्या गोष्टी होणार आहेत, हे सगळं बॉन्डिंग माझं माझ्या मुलांच्यासोबत असते. माझ्या मुलांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत मला कुणीही त्या पद्धतीनं म्हणजे माझ्या कामाच्या ह्याच्यात मी म्हणजे विचार पण नाही केला की मला सपोर्ट करतील, एवढा माझ्या मुलांनी मला सपोर्ट केला. तुमचं खरंच जे कार्य सामाजिक कार्याबरोबरच कौटुंबिक जे आहे ते खूपच प्रेरणादायी आहे. प्रत्येक स्त्रीला हे म्हणजे कुठेतरी ते मनाला लागणारी गोष्ट आहे. सामाजिक कार्य आपण करतो तर महिलांसाठी एक संदेश काय द्याल तुम्ही? महिलांसाठी एक संदेश असा देईन की आजकालच्या ज्या परिस्थिती व्हायला लागल्यात किंवा महिलांची जी बाजू आता कमकुवत दाखवली जात आहे किंवा महिलांच्यावर होणारे अत्याचार असतील, ज्या ठिकाणी त्या काम करायला जातात त्या ठिकाणी त्यांचं शोषण असेल, जे काही असेल महिलांचं मुलींचं, महिला ही काय असं म्हणजे असं दाखवलं जातं ती अबला आहे, म्हणजे तिला जे काही समजत नसेल किंवा अशी एक आविर्भाव असतोय पुरुषांचा. कारण आपला समाज हा पुरुषप्रधान समाज आहे आणि स्त्री म्हणजे ती दोन नंबरला, म्हणजे पुरुषांच्यापेक्षा पण कमी लेखली जाता. पण कामाच्या निमित्तानं कुठं जरी गेलं तरी तो न्यूनगंड म्हणजे पहिला लेडीज फर्स्ट हे ते असं काही नाही आहे. तुम्ही जर स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवलं, जे स्वतःचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करत, तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवलं, तुम्ही ज्या वेळेला उमरातनं बाहेर पाय टाकणार त्याच वेळेला विचार केला पाहिजे की येणाऱ्या सगळ्या संकटांना मी तोंड देणार धाडसानं आणि माझं नाव मला कमवायचं आहे, मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे, मला आर्थिक परिस्थितीला तोंड द्यायचं आहे, मला ते सक्षमीकरण पाहिजेलं आहे, तर मी स्वतः आधी सगळ्या गोष्टीला तयार होऊन समोर येणाऱ्या सगळ्या अडचणींना मात करून उभी राहणार आहे. हा ज्या वेळेला तुम्ही स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवताय त्यावेळेला समोर हजारो संकटे उद्यात, हजारो लोक तुमच्या विरोधात होते, तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न भरपूर करू देत, तुम्ही संपत नाही कारण तुम्ही स्वतः तशा पद्धतीनं तयार झालेला असता. काही होऊ देत पण मी आहे, मी काही करू शकतोय आणि मी जिंकू शकतोय, हे एवढंच मनाला ठाम आपल्या समजून घातलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण वाटचाल केली पाहिजे. हाच मी सगळ्या स्त्रियांना आणि युवतींना मुलींना पण संदेश देऊ शकते की तुम्ही स्वतःला आधी स्ट्रॉंग बनवा, स्वतः बाहेर पडा, जग कसंही असू देत पण तुम्ही स्वतः स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि मग जगाला बोलू द्या की बाबा नाही, स्त्री सक्षम आहे, स्त्री अबला नाही, ती स्ट्रॉंग आहे, आपण म्हणतोय त्याच्यापेक्षा पण स्त्रिया वेगळ्या आहेत, हे जगाला दाखवून द्या.
हाच मी संदेश देऊ इच्छिते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय की आता महिलेनं रडायचं नाही, लढायचंच, लढणाराच आपला इतिहास लढणारा आहे. झाशीच्या राणीनं पाठीला पोरग बांधून लढाई केली. रणरागिणी तारा राणीनी 8 ते 9 वर्ष माझ्या मते अफजलखानासोबत लढाई करून करवीर संस्थान वाचवलं. जिजाऊनी शोभांना जे शिकवण दिली ती आज तागायत आपण ती मानतो. का मानतो? शिवरायांचे एक एक ज्या गोष्टी आहेत त्या आज महिला आठवतात, रडतात की त्यावेळेला बलात्काराला जे शिक्षा मिळत होती ती आता मिळत असती तर हे घडलं नसतं. हे संस्कार आहेत, आपण ते विसरत चाललो आहे. कुठंतरी सोशल मीडिया एंटरटेनमेंटच्या नादात हे विसरत चाललो आहे. आपल्याकडं तलवारी, लाठीकाठी आणि स्वतःचं रक्षण कसं करावं ह्याचे धडे दिले गेले होते, देत जात होते. पण त्याच्याऐवजी पेन आलाय, पेन आल्यानंतर मोबाईल आला आहे, त्यामुळं सगळं विसरलं गेलं आहे. मग त्यासाठी स्वतः पण आपण हातात आता हत्यार घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड या राज्यस्तरीय सन्मानासाठी आपली निवड झाली आहे. समर्थ फाउंडेशन आणि द्वारकादास श्यामकुमार परिवाराकडून आपलं अभिनंदन. पण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप धन्यवाद. नमस्कार. माची घडी अंग भर ऋण सुण मखमाल साडी घडीवर घडी फुले रेशमाची घडी द्वारकादास श्यामकुमार दुल्हन साडी लेटेस्ट डिझायनर साड्या कॅटलॉग कलेक्शन साड्या काठा पदराच्या नवीनतम साड्या डिजिटल प्रिंट साड्या बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या लग्नबस्त्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे वस्त्र वैभव लक्ष्मी रोड लक्ष्मीपुरी कोल्हापूर. घडी वर घडी फुले रेशमाची घडी.